धोकादायक स्थितीत असलेल्या आपटा ग्रामपंचायत हद्दीतील सारसई माडभुवन वाडीतील ग्रामस्थांचे स्थलांतर आमदार महेश बालदी आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे झाले त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील सारसई माडभुवन ही आदिवासी वाडी गेली कित्येक वर्ष डोंगराच्या पायथ्याशी वास्तव्य करीत आहे गेल्या वर्षापासून या वाडी लगत असलेल्या डोंगराला आपोआप तडे जात आहे ही बाब येथील ग्रामस्थांनी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर आणि आमदार महेश यांच्या निदर्शनास आणून दिली यावेळी आमदार महेश बालदी तत्काळ दखल घेऊन प्रशासनाला सूचना केल्या आणि ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे सूचित केले त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तहसीलदार विजय पाटील गट विकास अधिकारी संजय भोय माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत वन विभागाचे अधिकारी श्री काटकर यांनी संयुक्त रित्या वाडीला भेट देत डोंगरावर चढून नैसर्गिक पडलेल्या भेगांची पाहणी केली यावेळी उपस्थित तहसीलदारांनी येत्या दोन दिवसात ग्रामस्थांना स्थलांतरित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते त्यानुसार जवळच असलेल्या कर्नाळा गार्मेंटचे रिकाम्या इमारतीमध्ये सुव्यवस्था करून शनिवारी येथील सर्व कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर घरत तहसीलदार विजय पाटील नायब तहसीलदार संभाजी शेलार मंडळ अधिकारी तुषार काकडे तलाठी एस टी तवर माजी सरपंच विजय मिरकुटे सरपंच नाजनीन पटेल सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत ग्रामसेविका वैशाली जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट